तर आज त्या कामाला ताई आल्या नव्हत्या, तर मग तरी मी सकाळी एरवी मशीन लावत नाही, पण आता त्या नाही आल्या की मग मशीनच लावते. तर कपड्यांमध्ये असं नाही मी डेटॉल मिक्स करते आणि हे कम्फर्ट पण टाकते. हे स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, पण मला हे खूप आवडतं. कम्फर्ट कपड्यांना खूप छान वास येतो, आणि आता कसं सध्या कुठे कोणी बाहेर जात नाही, घरातच आहेत, त्यामुळे एवढे काही कपडे खराब पण होत नाहीत. तर त्यामुळे असं मशीनला लावून देते, जे घासण्यासारखे असतात ते घासून घेते आणि बाकीचे कपडे असे मशीनला लावून टाकते. तर मग मशीनचं तेवढंच काम होऊन जातं. सो थोडा वेळ त्यांना भिजत ठेवते पहिले मशीनमध्येच 15-20 मिनटं. सकाळी सकाळी पाणी असतं तर पटापट होऊन जातं. त्यानंतर मेन तर आपले कामं असतात काय, झाडू आणि लादी. सकाळी झाडू लादी केल्याशिवाय घरात फ्रेश वाटतच नाही. तर मग असं पटापट पहिले सगळं झाडू वगैरे काढून घेते, झाडू लादी पण पटपटावरून घेते. मग एकदा ही मेन कामं झाले ना, मग बाकीच्या कामांचं काहीच टेन्शन राहत नाही. ॲक्च्युली माझं कसं बॅगचा पण खूप प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी जॉबला जायची तेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये 1-2 वेळा माझं म्हणजे बेकार मी पडली होती. तर तिथपासून माझं बॅगचा खूप प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे मी वाकून मला जास्त जमत नाहीत कामं, म्हणून मग मावशींना ठेवलं आहे कामांसाठी. तरी कधी कधी नाही आलं तर होऊन जातं ॲडजस्ट, एवढं काही प्रॉब्लेम वाटत नाही त्यामध्ये. आणि एकदा करायला घेतलं ना तर फटाफट होऊन जातात कामं. पण तरी कोणाकोणाकडे असे मावशी नाही आले तर असे कोणाकडे प्रॉब्लेम्स होतात, कोणाची धांदल उडते, मला नक्की कमेंट करून सांगा. झाडू काढून झाला, आता लादीचं काम राहिलं. लादी आता अशी फटाफट पुसून घेते. ही लादी पण काय खराब होत नाही. पहिलेच्या लाद्या कशा असायच्या, खूप डर्ट म्हणजे खराब दिसायच्या. ह्या लाद्या आता खूप चांगल्या आहेत, एक फडका मारला तरी खूप छान क्लीन होतात आणि मस्त क्लीन वाटतात. नमस्कार फ्रेंड्स, नॅचरल्स पाकमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आजचा ब्लॉग थोडा उशिरा येईल, कारण तर तुम्हाला समजलंच असेल. तर असा प्रॉब्लेम होतो जेव्हा मावशी येत नाहीत कामवाल्या, तर अशी सगळी धांदल उडते. खरं तर तुम्ही म्हणाल की कामवाल्या बाईची काय गरज आहे, एवढूसच काम असतं, काय वेळ लागतो. पण कसं आहे ना, आपल्याला सवय लागते. आता त्या मावशी माझ्याकडे म्हणजे खूप आधीपासून आहेत, जेव्हा मी जॉबला जायची तेव्हापासून. तर जेव्हा जॉबला असतो म्हणजे काम असतं, तर तेव्हा खरंच गरज लागते, कारण ॲट अ टाईम एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम असेल. पण त्यानंतर काय झालं की आता मी मध्ये विचार केलेला की मी आता नाही ठेवणार कामाला बाई. पण कसं आहे, कोरोनामुळे सगळ्यांची परिस्थिती खूप डाऊन होती, तसंच मावशींचा पण खूप प्रॉब्लेम होता घरी, कारण भरपूर जणांनी त्यांचे जवळपास 10-15 कामं होते, त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी त्यांना कामावरून काढलं होतं कारण कोरोनामुळे. तर मग त्यावेळेला मग आम्ही विचार केला की नको, त्या भले काम करणारे असतील पण शेवटी त्या आज जसं आहे त्या माझ्या घराच्या मेंबरसारखं, म्हणजे माझ्या घरातल्या सदस्यांसारखंच मी त्यांना ट्रीट करते. मी कधीच असं त्यांना कामवाली बाई किंवा कामवाल्या मावशी असं कधीच त्यांना विचार केला नाही आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला पण त्यांची सवय झाली आहे. ते येतात, बोलतात आपल्याशी, काही शेअर करतात, आपण पण शेअर करतो. तर असं चांगलं वाटतं कोणी येत जात राहतं. तर आता सध्या कोणी येत पण नाही आहे, तर त्यामुळे अशा विचाराने मी त्यांना ठेवलं. आणि आता मला खरंच खूप पुढे पण हेल्पफुल पडतं, कारण यूट्यूबचं तुम्ही बघताय काम असतं माझं आता. तर जिथे अर्धा तास लागतो तिथे असं शूट करून काम करायला 1 तास जातो. तर त्याच्यामुळे त्यांची पण मला भरपूर मदत होते. पण ठीक आहे, ते नसतील तरी होतं मॅनेज, कारण कसं त्यांचे पण काही प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे पण काही फॅमिली रिझन्स असतात, त्यांना पण थोडाफार वेळ पाहिजेच असतो ना कुठल्या कामासाठी. तर असं चालू होतं माझं आजचं काम, झालं आहे तसं मस्तपैकी बऱ्यापैकी. थोडासा उशीर झाला आहे मला, आज जरा ते डॉक्टरची अपॉइंटमेंट पण आहे, तिथे पण जायचं आहे दाताचं. तर मी तुम्हाला आज हा ब्लॉग छोटासाच झाला आहे. संध्याकाळी कदाचित दुसरा आणखीन एक छान ब्लॉग येईल. तर कालचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता पिठलंचा, तर त्याच्यामध्ये ॲज युज्युअल रेग्युलरप्रमाणे मला ज्या 5 बेस्ट कमेंट वाटल्या त्या मी तुम्हाला वाचून दाखवते. त्यातली सगळ्यात पहिली बेस्ट कमेंट आहे ती म्हणजे प्रणिता तोडकरी ताई यांची. त्या म्हणतात मला पण खूप झाडं आवडतात आणि मी ती लावली आणि काळजी पण घेते, खूप घेते. सकाळी उठल्यावर झाडं पाहिली
की मला प्रसन्न वाटतं आणि पिठलं छान होतं, मस्त लागतं गरम गरम. आणि बाकी तू तर खूपच मस्त, तुझा व्हिडिओ बघितला की आपल्यापैकी आहेस असंच वाटतं. असेच नेहमी छान छान व्हिडिओ बनव. थँक्यू प्रणिताताई, तुमच्या कमेंट्स नेहमीच मला खूप छान मोटिवेट करतात. जसं माझा व्हिडिओ बघून तुम्हाला छान वाटतं ना, तसं तुमच्या छान छान कमेंट्स बघून पण मला खूप छान वाटतं. तर अशा छान छान कमेंट्स करत राहा, सपोर्ट करत राहा. त्यानंतर सेकंड आहे स्वप्ना अहिरेची कमेंट आहे, बेसन मस्त, सेम रेसिपी आय ऑल्सो फॉलो, 5 PM लाईव वर्किंग डे, विल ट्राय टू जॉईन फॉर शुअर. थँक्यू स्वप्ना, तुझे पण नेहमी कमेंट्स असतात, नेहमी सपोर्ट असतो. ती जॉबला आहे तरी पण तिने लाईव्हला अटेंड केलं होतं, तर मला खूप छान वाटतं असं तुमचा समोरून सपोर्ट येतो तेव्हा. त्यानंतर सुनीता जाधव यांची कमेंट आहे, सुंदर गार्डन अँड रेसिपी. थँक्यू सुनीता ताई. त्यानंतर फोर्थ कमेंट आहे शीतल सावळे यांची, माय फेवरेट रेसिपी, खूप छान. थँक्यू शीतल ताई. त्यानंतर आहे कमेंट, फिफ्थ कमेंट आहे श्रुती दाभोळकर यांची, ब्युटिफुल गार्डन केलं आहेस आणि पिठलं रेसिपी पण छान सांगितली. थँक्यू श्रुती. श्रुतीची पण, श्रुती माझी ट्रेन फ्रेंड आहे खूप, तिचं पण मला प्रत्येक व्हिडिओमध्ये सपोर्ट असतो. तर असंच आपण आपल्या माणसांना सपोर्ट करत राहिलं पाहिजे. म्हणजे आपण छोट्याशा ह्याच्यापासून स्टार्ट करतो, पण तुमचा जर असा छान सपोर्ट असेल, चांगलं हे मिळत असेल, तर नक्कीच तो माणूस थोडाफार पुढे जाईल किंवा त्याच्या कामामध्ये त्याला चांगलं करायला आणखीन प्रेरणा मिळते. तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता. आणखीन काही भरपूर गोष्टी असतील त्या मी तुम्हाला रोजच्या रोज शेअर करतेच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.